राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांनी, 9 सदस्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांना कोणती कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या पक्षाच्या हिताच्या विरोधी जाऊन राज्य मंत्रिमंडळात आज राज्यभवनमध्ये राज्यपाल भवनमध्ये जाऊन शपथ घेतलेली आहे आणि ती त्यांची कृती ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे। महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना पूर्णपणे अंधारात ठेवून करण्यात आलेली त्यांची कृती आहे आणि ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि म्हणून आज आम्ही आमचे एका सदस्यांनी आम्हाला याबद्दल तक्रार केली आणि ती तक्रार स्टेट डिसिप्लिन कमिटी जी आहे आमची दांडेगावकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या कमिटीकडे करण्यात आली, त्यांच्याकडे पाठवण्यात आली। त्यांनी त्याच्यावर विचार करून त्या बाबतीत चर्चा करून विचारविनिमय करून त्यांनी त्यांचं त्यांच्याकडे त्याची नोंद घेतली। आज त्यानंतर त्यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आम्ही राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे फाईल केलेलं आहे। त्यांना ईमेलवर त्याची ते पाठवण्यात आलेलं आहे। फिजिकल कॉपी त्यांच्याकडे पाठवण्याची आत्ताच व्यवस्था आम्ही करतो आहे, ती त्यांना काही तासात मिळेल। मी स्वतः त्यांच्याशी 4 वेळा मोबाईल फोनवर संपर्क साधायचा प्रयत्न केला, त्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांना हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे, ईमेलवरही गेलेलं आहे, व्हॉट्सअपवरही गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आय मेसेजवर देखील या व्हॉट्सअपला लवकर पाहण्याची त्यांच्याकडे विनंती केलेली आहे आणि त्यात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। उद्या अर्लिएस्ट आवरला त्यांनी या पिटिशनसाठी आम्ही जे डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन फाईल केलेलं आहे त्या बाबतीत आमची बाजू हिअरिंग देऊन आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी आम्ही राज्याच्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्ष श्रीयुत राहुल नार्वेकर यांच्याकडे पिटिशन फाईल केलेलं आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे